पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। आजच्या दिवसभरातील पलूस तालुक्यातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहूयात स्पीड न्यूज मध्ये। या स्पीड न्यूजचे प्रायोजक हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस। पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस बँकेच्या नूतन संचालकांमधून अध्यक्षपदी वैभवराव पुदाले व उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड झाल्याबद्दल व सर्व नूतन संचालक मंडळाचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर पाटील, पी एस माळी व आनंदराव निकम यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नूतन संचालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। पलूस तालुक्यातील सावंतपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगेश मोटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला। यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, मिलिंद जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, रवींद्र नलवडे, शहाजी जाधव, दिलीप जाधव, श्रीकांत कदम, अनिल नलवडे, संदीप पाटील, प्रकाश साळुंके व इतर मान्यवर उपस्थित होते। भिलवडे येथील महावितरण शाखेमध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज असतानाही महावितरणच्या बाह्य सेवा कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे बाहेर सेवेमध्ये असणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने सदर कामगारांची नोकरी गेली आहे। त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांना लवकरात लवकर कामावरती घ्या, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने सदर ठेकेदारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे। सांगली जिल्हा महावितरण विद्युत व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सांगली भिलोडी व वसगडे येथे काम करणाऱ्या वायरमन लोकांच्या वरती बेकारीची कोरड कोसळली आहे। कारण कोणतीही पूर्वसूचना न देता या ठेकेदाराने तुमची प्रमाणपत्र ही खाजगी आयटीआयची आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही कामावरून कमी करत आहोत। या लोकांना नोव्हेंबरचा पगार देखील या ठेकेदाराने दिलेला नाही। तसेच या कामगारांनी 2019 व 21 पुरामध्ये महापुरामध्ये स्वतःच्या जीवावर उदार होऊन वेळ प्रसंगी पाण्यामध्ये गटकाळ्या खाऊन बुडून त्या ठिकाणी लोकांना विद्युत पुरवठा सुरळीत करून दिलेला होता। त्यावेळी या ठेकेदाराला त्यांचे असणारे सर्टिफिकेट्स हे खाजगी वाटले नाहीत का? जर खरोखरच तुम्हाला या कामगारांची कुटुंब पुन्हा उभा करायचे असतील तर विद्युत महावितरणने व या ठेकेदाराने त्यांना थोड्या कालावधीचं प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा कामावरती रुजू करून घ्यावं। कारण आज भिलोडीमध्ये शेतीचे 16 कनेक्शन, तसेच वसगड्यामध्ये शेतीचे 11 कनेक्शन, भिलोडीमध्ये घरगुती वापराचे जवळपास 5,500 कनेक्शन व वसगड्यामध्ये 3,500 कनेक्शन घरगुती वापराचे आहेत। रात्री अपरात्री एखादा दुर्दैवी प्रसंग किंवा एखादी दुर्दैवी घटना घडली विद्युत विभागाची किंवा लाईट पुरवठा खंडित झाला तर आता नियुक्त केलेले कामगारी हे कोल्हापूर व आष्टा परिसरातले ते वेळेत पोहोचतील का व विद्युत पुरवठा सुरळीत होईल का अशी आम्हाला शंका आहे। खऱ्या अर्थानं ही बेकारीची कोरड आम्हाला असं समजले की मक्तेदार व महावितरणच्या कोणत्या तरी वादातून ही निर्माण झालेली परिस्थिती आहे। जर तुम्ही या कर्मचाऱ्यांना जर पुन्हा कामावर घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक टी जे कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ शिक्षक व्ही एस गुरव, ए जे सावंत, सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। चित्रकला स्पर्धेत प्रसाद सावंत यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर योगिता शिसाळ हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक आणि निबंध स्पर्धेत समृद्धी पटकुरे हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर विश्वजीत शिंदे पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक, घोषवाक्य स्पर्धेत गौरव जाधव व गौरव हणमंत जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे। रामानंद नगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव यांनी प्राध्यापकांनी ज्यादा वेळ दिल्यामुळे गुणी विद्यार्थी निर्माण होतात असे मत कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल डी कदम महाविद्यालयामध्ये मागील वर्षी प्रथम द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना 1,000 रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 11वी 12वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. महाविद्यालयात विविध प्रकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचा वार्षिक अंग उपासना याचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर काकासाहेब भोसले, डॉक्टर उज्ज्वला पाटील, प्राध्यापक दिलीप कोणे, डॉक्टर राजेंद्र सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर नीता पाटील, प्राध्यापक डॉक्टर नितीन कुंभार, प्राध्यापक डॉक्टर तेजस चव्हाण, प्राध्यापक सागर कुंडले यांनी विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. पलूस तालुक्यातील आंधळी येथील हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी सरपंच अमित चव्हाण, सदस्य अक्षय पवार, ब्रह्मानंद माणी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा शिक्षक मंगेश माने यांनी केलेल्या नियोजनानुसार सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनींनी व संघातील संघनायक, उपसंघनायक व खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेतला होता. पलूस सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माननीय वैभवराव पुदाले साहेब यांची फेरनिवड व व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि श्री ईश्वर सिसाळ, श्री बळवंत सूर्यवंशी, श्री जगदीश मोहळकर, श्री लाला सोसंगपाळ, श्री प्रकाश कारंडे, श्री चंद्रकांत गोंदील, श्री अशोक माने, श्री शिवप्रसाद शिंदे, श्री मनोहर बुजडे, श्री पुष्पराज पवार, श्री नितीन खारकांडे, सौभाग्यवती अश्विनी गोंदील, सौभाग्यवती मेघा यसुगडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस, श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पलूस, अभिजित कदम ज्युनियर कॉलेज पलूस, डॉक्टर पतंगराव कदम यशवंत पाणीपुरवठा संस्था पलूस, श्री धोंडीराज विकास सोसायटी पलूस, वसंतरावजी पुदाले सहकारी दूध उत्पादक संस्था पलूस, सर्व नगरसेवक नगरसेविका नगर परिषद पलूस. भारतीय विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माननीय आनंदराव पांडुरंग पाटील भाऊ, पलूस सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माननीय वैभवराव पुदाले साहेब यांची फेरनिवड व व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश नामदेव पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नगरसेवक ऋषिकेश जाधव, पलूस नगर परिषद पलूस. सुवर्ण क्षणांचे चित्रण आमच्या कॅमेरातून आशीष फोटोग्राफी पलूस. शुभ कार्य कोणतेही असो, डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी आशीष फोटोग्राफी पलूस. आउटडोअर आणि इनडोअर, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रम समारंभ, प्री वेडिंग फोटो आणि शूटिंग, सर्व प्रकारची फोटोग्राफी, अल्बम, फोटो फ्रेम, अर्जंट फोटो साठी आजच भेटा आशीष फोटोग्राफी. सुमन प्लाझा समोर कन्याशाळा रोड पलूस. प्रोप्रायटर आशिष शेजाळे, 70 83 57 47 12. एकदा भेट द्याल तर पुन्हा पुन्हा याल. अहो, हीच तर आहे पलूसच्या श्री बालाजी बेकरीची कमाल.
ब्रेड बटर बिस्किट नानकटाई रोज ताजा खमंग खुशखुशीत माल पेढे लाडू समोसा कैडबरी केक सहकरा वाढदिवसाची धमाल सर्व प्रकारच्या बेकरी प्रोडक्ट साठी श्री बालाजी बेकरी केक शॉप एंड स्वीट्स कराड तासगाव रोड नवीन बस स्थानक जवळ पलूस। आयुष्यातील सोनेरी क्षण अस्सल चवीच्या स्वादिष्ट मिठाई सोबत आणि वाढवा तुमच्या आनंदाचा गोडवा पलूसच्या श्री लक्ष्मी बेकरी सोबत ब्रेड बटर बिस्किट नानकटाई आईस्क्रीम बर्थडे केकचे चव भारी आणि लज्जत न्यारी पेढे लाडू बर्फी शेव फरसाणसाठी भेट द्या श्री लक्ष्मी बेकरी फरसाण आणि स्वीट्स श्री धोंडीराज मंदिर जवळ गुंडागजी चौक जुन्या बस स्थानक जवळ पलूस। पलूस तालुक्यातील बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा पलूस न्यूज।